तालुक्यातील वडनेर हवेली येथे अज्ञात व्यक्तीने कांद्याचे लावलेले गोट उपटून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी 3000 रुपयाची कांद्याची गोणी घेऊन गोट लावले होते, मात्र खोडसाळ प्रवृत्तीच्या व्यक्तीने रात्री 3 शेतकऱ्यांचे 7 गोण्याचे गोट उपटून टाकले आहे. वडनेर हवेली परिसरात यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. पोलिसांनी या घटनेचा त्वरित शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी वर्गामध्ये भाऊबंदकी, द्वेष, मत्सर या संकुचित विचार प्रवृत्ती खूप वाढल्या असून त्यातून एकमेकांचे नुकसान केले जात आहे. शेजारी शेतकऱ्याकडून एकमेकांचे विद्युत पंप जाळणे, ऊस पेटून देणे, कांदा चाळ पेटून देणे असे प्रकार ताजे असतानाच वडनेर हवेलीतील शेतकरी वसंत भालेकर यांनी 1 महिन्यापूर्वी 3000 रुपये गोणीप्रमाणे 3 गोण्या चांगल्या प्रतीचा कांदा खरेदी करून आपल्या शेतामध्ये बियाणे तयार करण्यासाठी लावला होता. तसेच अंकुश भालेकर व विक्रम भालेकर यांनी प्रत्येकी 2 गोणी गोठासाठी कांदे लागवड केली, पण अज्ञात व्यक्तीने रात्रीतून 3 शेतकऱ्यांचे 7 गोण्यांचे रोप उपटून टाकले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे सदर शेतकऱ्याचे 1000 रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार कोणी केला याचा शोध अद्याप लागला नसून याबाबत पोलिसांना कळवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, वडनेर हवेली. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.